जालना किंको टपकाना एकही सपना असा मोबाईलला स्टेटस ठेवून तीन जणांनी जालन्याचा नामांकित तरुण गजानन तौर याची गोळ्या जाडून हत्या केली आणि संबंध जालना शहर त्या घटनेनं हादरून गेलं कारण गजानन तौर हा मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढं आलेला तरुण कार्यकर्ता असला तरी मागच्या काही काळापासून तो सामान्य माणूस अजिबात राहिला नव्हता जालन्यात त्याच्या नावाची हवा होती तरुण वर्गात धबधबा होता आणि बऱ्याच गुन्ह्यातही त्याचं नाव समोर आलं होतं एका रिपोर्टनुसार तो शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा एकदम खास व्यक्ती झाला होता आणि अंतरवली सराठी गावात झालेल्या मराठा आंदोलनातला ॲक्टिव्ह मेंबर देखील होता त्यामुळे त्याच्या हत्येनं संपूर्ण जालना शहर शॉकमध्ये असल्याचं बोललं जात आहे पण लॉरेन्स बिश्नोई गँग जशी हत्या केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रसिद्ध लोकांच्या हत्येची जबाबदारी घेते अगदी तसाच काहीसा प्रकार करत मारेकऱ्यांनी गजानन तौर या तरुणाची हत्या केली असं उघड झालंय या हत्येमुळं आता लॉरेन्स बिश्नोई गँगचा पॅटर्न महाराष्ट्रात फोपावतोय का असं देखील काही जणांकडून बोललं जात आहे पण गजानन तौर याची हत्या नेमकी का आणि कोणी केली त्याचा हत्याकांड जालना जिल्ह्यात चर्चेचा विषय नेमका का बनलाय सगळं सविस्तरपणे समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे घटना कशी घडली ते जाणून घेण्याआधी गजानन तौर हा नेमका कोण होताय थोडक्यात जाणून घेऊ तर जालना जिल्ह्याच्या धनसावंकी तालुक्यातल्या शिवणगाव गावच्या एका सर्वसामान्य कुटुंबात तो जन्माला आला त्याचे वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेत कामाला आहेत दरम्यान मागच्या काही वर्षात गजाननं त्याचा मित्रपरिवार खूप वाढवला होता त्याला मानणारे लोक त्यानं अवतीभोवती तयार केले होते त्यातूनच तो मधल्या काही काळात गुन्हेगारीकडं वळला असल्याचं बोललं जातं प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार गजानन तौर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात वीसपेक्षा पेक्षा अधिक गुन्हे नोंद झाले होते जालना जिल्ह्यातील जालना शहर घनसावंगी अंबड या भागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर खंडणी हत्या हाप मर्डर वसुली आणि एम पी डी ए अंतर्गत विविध गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी अठरा गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती तर अद्याप काही केसेस न्यायालयात प्रलंबित होत्या इतकंच नाही तर बराच काळ तो तडीपारसुद्धा होता असं म्हटलं जातं दरम्यान काही काळ त्याला जेलची हवासुद्धा खावी लागली होती त्याच काळात त्याची टायगर भागवत डोंगरे यांच्याशी ओळख झाली होती काय का दोस्त बनून राहिल्यानंतर जेलमध्येच डोंगरे आणि गजानन यांच्यात काही कारणावरून वैर निर्माण झालं होतं असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान पुढं जेलमधून बाहेर आल्यानंतर गजानननं गुन्हेगारीपासून स्वतःला दूर ठेवत सामाजिक कार्यात सहभाग वाढवला होता तो शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत राहून सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सा करत होता इतकंच नाही तर ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंतरवली सराटी गावात आंदोलन उभं केलं होतं त्यावेळेस जमलेल्या मराठा बांधवांना त्यानं स्वखर्चानं एक लाख पाणी बॉटल्स दिल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे तो मराठा आंदोलनातही सक्रिय होता त्याची जालना आणि भागात इतकी क्रेज होती की त्याला मानणारे लोक त्याला जालन्याचा किंग म्हणायचे तसंच सोशल मीडियावर त्याच्या नावानं सुरू केलेल्या ग्रुपला लाखो फॉलोअर जोडले गेले होते जेव्हा त्याचा बर्थडे असायचा तेव्हा कार्यकर्ते जालन्याचा किंग असं पोस्टरवर मेन्शन करून सगळ्या जिल्ह्यात त्याचे पोस्टर लावत होते काही जणांच्या म्हणण्यानुसार अगदी आमदारासारखा त्याचा वट होता सांस्कृतिक कार्यक्रमापासून सामाजिक कार्यक्रमापर्यंत अनेक उपक्रम तो अलीकडं राबवायला लागला होता सगळं सुरळीत चाललं होतं पण मग अशा तरुणावर डाव करून कोणी आणि का हल्ला केला तर ऐका जेलमध्ये असताना भागवत डोंगरे या गुन्हेगाराशी गजाननची भांड झाली होती तेव्हापासून भागवत डोंगरे त्याच्यावर डूक धरून राहिला होता आता आपण हत्येचा घटनाक्रम जाणून घेऊ तर बघा हत्येच्या आदल्या दिवशीच म्हणजे रविवारी गजाननं शहरातील आझाद मैदान इथं भव्य दिव्य अर्जुन चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं एका रिपोर्टनुसार त्या स्पर्धांच्या उद्घाटनाला अर्जुन खोतकर स्वतः उपस्थित राहिले होते आणि तेव्हा त्यांनी गजाननला काही अडचण आली तर बिंदास फोन कर असंही सांगितलं होतं दर दरम्यान दोन दिवसांनी तिथं नृत्यांगना गौतमी पाटील डान्सचा कार्यक्रम होणार होता त्याच्याच नियोजनासाठी गजानन त्याच्या काही मित्रांसोबत फिरत होता तर दुसऱ्या बाजूला भागवत डोंगरे त्याचे साथीदार लक्ष्मण गोरे टायगर राहुल ताटिता मुलवार यांच्या मदतीनं गजाननवर नजर ठेवून होता मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी लक्ष्मण गोरे यानं सव्वीस ऑक्टोबर रोजी व्हॉट्सअप स्टेटस लाईनवर जालना किंग टपकाना एकही सपना अशा प्रकारचं वाक्य लिहिलेलं होतं दरम्यान पुढे सर्वांनी मिळून गजानन तौर याचा खून करण्याचा प्लॅन केला असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे तर त्याचं झालं असं की जालना येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गजानन प्रयत्न करत होता अकरा तारखेला सोमवारी दुपारी दोन ते सव्वा दोनच्या सुमारास तो त्याच्या काही मित्रांसह शहराच्या मंथा चौकात पोहोचला असताची पाहणी करण्यासाठी कारमधून बाहेर पडला पण तो त्याच्या मित्रांसोबत कार्यक्रमाच्या आयोजनावर चर्चा करत मंथा चौकात उभा असतानाच रामनगरहून तीन लोक मोटरसायकलवर आले गजाननच्या अगदी जवळ गेल्यावर त्यांच्यापैकी एकानं गजाननवर थेट फायरिंग केली एका मागून एक पिस्तुलानं गोळीबार केला त्यापैकी दोन गोळ्या त्याला चाटून गेल्या आणि दोन गोळ्यांनी त्याच्या शरीराचा ठाव घेतला तो जागीच कोसळला पुढे त्याच्या मित्रांनी गजाननला तातडीनं रुग्णालयात नेलं पण तिथं बातमी कायद्यापासून हजारो लोकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती त्या सर्वांना गजाननला पाहायचं होतं पुढं सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी गजाननला मृत घोषित केल्यावर पाच हजारांहून अधिक तरुणांनी रुग्णालयाच्या आवारात जमून शवविच्छेदनाची मागणी सुरू केली पण जालना इथं ती सुविधा उपलब्ध न झाल्यामुळं गजाननचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरमध्ये ने नेण्यात आला गजानन तौर याची निर्गुण हत्या झाली आणि संबंध जालना जिल्हा शॉक झाला पण हत्येनंतर कोणाला काही समजण्याआधीच आरोपी ज्या दिशेनं आले होते त्याच दिशेनं पळून गेले काही प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी निघताना चाकूनही गजाननला भोसकलं होतं दरम्यान माहिती मिळताच पोलीस तिथे आले आणि घटनास्थळावरून झाडलेल्या गोळ्या आणि रक्तानं माखलेला चाकू त्यांना सापडला पुढं मग गजानन तौर हत्या प्रकरणी त्याचा सहकारी मित्र माऊली उर्प ज्ञानेश्वर मांगडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली सर्वात आधी पोलिसांची एक टीम गजाननच्या घरी गेली तेव्हा त्यांना सीसीटीव्ही फुटेजवरून कळलं की आदल्या दिवशी डोंगरे आणि त्याचे साथीदार गजाननला घरी भेटायला आले होते पण त्यावेळी गजानन घरी नव्हता त्यामुळं ते माघारी फिरले निदान तेव्हाच काहीतरी कान झाला असता दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हेसाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले त्यांनी नांदेडसह शहराबाहेर जाणारे सर्व रस्ते रोखले मौजपुरी पोलिसांनी मंथा ही शोध मोहीम राबवली दरम्यान रामनगर साखर कारखान्याजवळ एम एच त्रेचाळीस कार पोलिसांना पाहून मागे वळून वेगाने मागे जाऊ लागली पोलिसांना संशय आला आणि मौजपुरी पोलिसांनी त्या गाडीचा फाटलाग केला पण वेगात गाडी चालवत असल्यामुळं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्या कारचा अपघात झाला गजानन तौर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्या कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं त्यापैकी एक होता लक्ष्मण गोरे हा तोच ज्यानं गजाननला मारणार असल्याचं स्टेटस मोबाईल आधी ठेवलं होतं तर दुसऱ्याचं नाव आहे रोहित नरेंद्र ताटिपा मुलवार आणि सायकलवरून पळून गेलेल्या व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत तर पोलीस एफ आय आर नुसार टायगर हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे दरम्यान पुढं गजानन तौर याच्यावरील अंत्यविधीला पोलिसांना बंदोबस्त लावावा लागला कारण गजानन तौर याचे जालन्यात मोठ्या प्रमाणात समर्थक होते त्यामुळे ते त्याच्या अंत्यविधीला हजारोंची गर्दी जमणार हे पोलिसांना आधीच माहिती होतं त्यानंतर ठिकठिकाणी तीक बंदोबस्त तैनात करण्यात आला विशाल कॉर्नर ते बस स्थानकाकडे जाणाऱ्या भोकरदन नाका रामतीर्थसह विविध ठिकाणी पॉइंट लावले होते दरम्यान गजाननवर मंगळवारी जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उभी राहायला जागाही नसल्यामुळं अनेकांनी अक्षरशः भिंतीवर उभं राहून अंत्यदर्शन घेतल्याचं पाहण्यात आलं पण मंडळी आता त्या हत्येसंबंधी दुसरीच एक चर्चा रंगायला लागली आहे ती अशी की ही हत्या सुपारी देऊन झाली की काय कारण गजाननचं वाढतं प्रस्त त्याच्या विरोधकांना पाहवत नव्हतं असं म्हणतात असो पण मंडळी खरं तर आता जालना जिल्हा या ना त्या कारणांनी सतत चर्चेत यायला ला लागला आरक्षणाच्या आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जनंतर जालना जिल्हा राज्य सरकारसह पोलिसांसाठीही चिंतेचा विषय बनला होता दरम्यान गजानन तौर हत्या प्रकरणामुळे शहरात सध्या घबराटीचं वातावरण असून लोक जीव मुठीत घेऊन आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय गजानन तौरची हत्या पूर्व वैमनस्यातून झाली का राजकीय आकसापोटी गजानन तौर याची जालन्यात एवढी हवा कशी होती तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद